महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. मनमाड येथे किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायदा विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खातगाव ते मनमाड ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, जिल्हा उपाध्यक्ष साधना गायकवाड यांनी नेतृत्व केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या पद्धतीने राज्यसभेत पास केलेल्या 3 कृषी बिलांच्या विरोधात प्रस्तावित वीज बिल कायदा 2020 विरोधात दिल्ली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासूनच अखिल भारतीय किसान सहभाग सहभागी आहे. 2 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील किसान सभेचे कार्यकर्ते नागपूर येथे जमून वाहन जथाने शहाजापूर दिल्ली बॉर्डरला आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व 3 कृषी बिले व कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात या मागणीसाठी किसान सभेने प्रचंड ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन केले. भाजप सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून गेली 6 वर्षे जनता विरोधी व देश विघातक धोरणे राबवित असून त्यामुळे सर्वच पातळीवर देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. केंद्र सरकारने कामगारांचे 29 केंद्रीय कायदे रद्द करून नवीन कामगार विरोधी 4 कायदे मंजूर केल्यामुळे कामगारांवर गुलामगिरीची नामुष्की आली आहे. शेतकऱ्यांची मागणी नसताना शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे मंजूर करण्यात आले आहेत. किसान सभेद्वारा काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीस गुरुद्वार बाबाजी रणजित सिंग व किसान जिल्हा संघटक विजय दराडे व जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी उपस्थित किसान सभा नेत्या ऍडव्होकेट साधनाताई गायकवाड, दामू अण्णा पाटील, गुरजित सिंग कांत, गुरुदीप कांत, बबनराव दराडे, ऍडव्होकेट दत्तात्रय गांगुडे, तालुका अध्यक्ष चांदवड, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, रमजान पठाण, अशोक सोनवणे, अशोक विंचू, तुकाराम वडकते, हरी दराडे, मसू नाना दराडे, कैलास ढोणे, नाना घुगे, ऋषिकेश दराडे, केदू दराडे, मुकुंदा दराडे, विकास दराडे, बाजीराव मोरे, अंबादास दराडे, भाऊराव दराडे, अमोल दराडे, रमजान शेख, दत्तू दराडे, हेमंत घुगे, बापू दराडे, पोपट हालवर यासह शेतकरी व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्या ट्रॅक्टर रॅलीला सपोर्ट म्हणून संपूर्ण देशामध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधव ट्रॅक्टर रॅली करत आहोत. केंद्र सरकारने या सर्व शेतकरी बांधवांचे रोष बघून दोन्ही 3 कायदे रद्द करावे, त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोगाची शिफारस करायला पाहिजे आणि नवीन कृषी जे वीज विधायक केलेलं आहे ते वीज विधायक रद्द करून स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतीमाला अनुभव मिळायला पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव आज ट्रॅक्टर रॅली करत आहोत. जर केंद्र सरकारने दोन्ही 3 कृषी कायदे रद्द केले नाही तर येत्या काळामध्ये संपूर्ण देशातील शेतकरी बांधव हा दिल्लीमध्ये घुसणार आहे, याची सरकारने दखल घ्यावी यासाठी आम्ही हे ट्रॅक्टर रॅली काढलेली आहे. गजानन देशमुख, येवला प्रतिनिधी.